5 expansion formulae vistar sutre practice set 5.2 example first expand k plus 4 cha cube k adhik 4 cha ghan hecha uttar aplyala kaadaycha aahe tar hecha uttar kaadnyasathi apan formula vaparnar ahot sutra vaparnar ahot tar sutra kay aahe a अधिक b चा घन बरोबर आहे a घन अधिक 3 a चा वर्ग b अधिक 3 ab चा वर्ग अधिक b चा घन म्हणजे काय तर a प्लस b क्यूब इक्वल टू a क्यूब प्लस 3 a स्क्वायर b प्लस 3 ab स्क्वायर प्लस b क्यूब तर इथे a बरोबर काय आहे k आणि b बरोबर काय आहे 4 म्हणजे a अधिक b ए बरोबर के आहे आणि बी बरोबर 4 आहे तर मग आता आपण सूत्रावरून गणित असं मांडून घेऊ आता ए क्यूब म्हणजे किती के क्यूब प्लस 3 ए स्क्वायर बी 3 ए स्क्वायर बी 3 गुणिले ए किती आहे के के चा वर्ग आणि बी किती आहे 4 तर कंसामध्ये 3 गुणिले के चा वर्ग गुणिले 4 नंतर 3 ए बी वर्ग 3 गुणिले ए आहे के आणि बी आहे 4 4 चा वर्ग 3 गुणिले के गुणिले 4 चा वर्ग अधिक बी चा घन म्हणजे 4 चा घन आता हे सूत्रावरून आपण हे पूर्ण याचे मांडणी केलेली आहे आता आपण काय करायचे यांचा गुणाकार करायचा आहे याचा याचा आणि याचा गुणाकार तर आता इथले मी हे खोडून टाकते हे आपण पुसून टाकू k चा घन अधिक हे आपण तोंडी सोडून घेऊ कारण हे सोपे गुणाकार आहे 4 गुणिले 3 12 k चा वर्ग अधिक 4 चा वर्ग म्हणजे 16 आणि 16 गुणिले 3 8 के नंतर 4 चा घन आहे 4 गुणिले 4 गुणिले 4 4 चौक 16 आणि 16 चौक 64 इथे लिहू आपण 64 मग उत्तर काय आलं आता के अधिक 4 चा घन बरोबर आहे के घन अधिक 12 के चा वर्ग अधिक 48 के अधिक 64 आता दुसरा गणित आपण सोडू दुसरे गणित आहे 7x अधिक 8y 7x अधिक 8y चा घन तर परत ह्याच्यासाठी आपण हेच सूत्र वापरणार आहोत तर इथे a बरोबर आहे 7x आणि b बरोबर आहे 8y तर 7x म्हणजे किती 7x चा घन अधिक 3 गुणिले a चा वर्ग म्हणजे 7x चा वर्ग गुणिले 8y अधिक 3 गुणिले a 7x गुणिले 8y चा वर्ग याला आपण असा स्क्वेअर ब्रॅकेट काढू अधिक बी चा घन म्हणजे 8y चा घन 8y चा घन आता इथे आपल्याला हे सगळे गुणाकार करायचे आहेत हे 4 गुणाकार आहेत इथे तर ते आपण आता गुणाकार करू तर 7x चा घन ह्या कंसाचा घन आहे म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले 7 आणि x गुणिले x गुणिले x तर 7 × 7 49 आणि 49 गुणिले 7 करायचे 7 × 9 = 63 7 × 4 = 28 28 × 6 = 34 म्हणजे याचं उत्तर आलं 343 आणि x चा घन
तीन क्षेत्रे चा एक्सचा घन हे उत्तर आहे चालेल. आता हा गुणाकार आपण करू. तीन गुणिले सात एक्स चा वर्ग गुणिले आठ वाय असा गुणाकार आहे. तर त्याच्यामध्ये तीन गुणिले सात गुणिले सात गुणिले एक्स गुणिले एक्स गुणिले आठ वाय म्हणजेच तीन गुणिले एकोणपन्नास एक्स स्क्वेअर गुणिले आठ वाय. आता आपल्याला तीन एकोणपन्नास आणि आठ यांचा गुणाकार करायचा आहे. तर आपण आधी एकोणपन्नासला आठने गुणू. आठ नव बहात्तर, आठ चौक बत्तीस, तीनशे ब्याण्णव उत्तर आलं. आता ह्याला गुणायचं आपल्याला तीनने. सहा नऊ दहा अकरा, एक हजार एकशे शहात्तर एक्स वर्ग आणि वाय. मग इथं आपण आता लिहिणार आहोत एक हजार एकशे शहात्तर एक्स वर्ग वाय अधिक. ते आपण रफ फरक आहे ते आपण आता पुसून टाकू. आता ह्याचा पूर्ण आपल्याला गुणाकार काढायचा आहे. तीन गुणिले सात एक्स गुणिले आठ वायचा वर्ग म्हणजे तीन गुणिले सात गुणिले एक्स गुणिले आठ गुणिले आठ. आठ वर्ग म्हणजे आठ गुणिले आठ आणि वाय गुणिले वाय ह्याचा अर्थ हा असा होतो. तर आता आपण गुणाकार करू. सात आणि सात आणि तीनचा गुणाकार किती आहे एकवीस. एकवीस एक्स गुणिले आठ आठी चौसष्ट आणि हे वाय वर्ग. एकवीस आणि चौसष्ट आपल्याला गुणाकार करायचा आहे. चौसष्ट गुणिले एकवीस. आता एकने आधी चारला गुणायचे मग सहाला, त्याच्यानंतर आपल्याला दोननी चारला गुणायचे आठ आणि दोननी सहाला बारा ह्याची बेरीज करायची. एक हजार तीनशे चौवेचाळीस. एक हजार तीनशे तीनशे चौवेचाळीस एक्स वाय वर्ग. आता आपण इथं उत्तर लिहू. एक हजार तीनशे चौवेचाळीस एक्स वायचा वर्ग अधिक. आता हे जे आपण रफ वर्क केलंय ते आपण आता पुसून टाकू. आता त्याच्यानंतर आहे आठ वायचा घन, आठ वायचा क्यूब, एट वाय क्यूब. म्हणजे काय अर्थ होतो आठ वाय गुणिले आठ वाय गुणिले आठ वाय. आठ कितीदा गुणले तीन वेळा आणि वाय कितीदा गुणले तीन वेळा. आठ आणि आठचा गुणाकार आठी आठी चौसष्ट त्याला गुणणार आहोत आपण आठने. आठ चौक बत्तीस हजार तीन, आठ सख अठ्ठेचाळ, अठ्ठेचाळ तीन एकोणपन्नास, पन्नास एकावन्न पाचशे बारा. उत्तर आलेलं आहे पाचशे बाराने. हा बरोबर पाचशे बारा वायचा घन. आता आपण इथे हे उत्तर लिहू. पाचशे बारा वायचा घन. सात एक्स अधिक आठ वाय चा घन बरोबर आहे तीनशे त्रेचाळीस एक्स चा घन अधिक एक हजार एकशे शहात्तर एक्स वर्ग वाय अधिक एक हजार तीनशे चौरेचाळीस एक्स वाय वर्ग अधिक पाचशे बारा वाय चा घन. तर हे गणित सोडवताना मात्र आपल्याला पायरी न पायरी
काळजीपूर्वक करावे लागते, कारण कुठेतरी थोडी चूक झाली तरी उत्तर चूक येतं. तर आता मी तुम्हाला वाचून दाखवते. इन ब्रॅकेट 7x + 8y³ = 343x³ + 1176x² + 1344xy² + 512y³.